उपस्थित सर्व आरोग्य प्रेमी आपलं सगळ्यांचं स्वागत. आजच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक घरामध्ये आजारपण वाढत चाललेला आहे, तर त्याबाबत आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी. याकरता आज इथं आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले आदरणीय माधव जोशी सर हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर आपण त्यांचं सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये एकदा स्वागत करतो. आणि मी अविनय देऊन त्यांना विनंती करतो तर त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करावं. हा प्रवास जो सुरू झाला अनपेक्षितपणे आमच्या महारे साहेबांनी सरांचं जे पुस्तक आहे 7.4 BH सेक्शनमध्ये आणल्यानंतर त्यांच्याऐवजी मीच पहिले वाचून काढलं. आणि त्यामध्ये मला जो त्रास झाला होता त्याचा खुलासा मिळाल्यानंतर मला असं वाटलं का सगळ्यांनी याचा फायदा व्हावा म्हणून मग मी सगळ्यांना सांगितलं, काहींना पुस्तक वाचायला दिलं. काहींना पुस्तक वाचायला मिळालं नाही पण विश्वासाने ते आले. मला 3-4 वर्षापासून युरिन स्टोन जमूत खड्याचा त्रास होता. सगळे औषधं करून थकलो पण तो खडा काही बरा झाला नाही. शेवटी मी 2 महिन्यापूर्वी ऑपरेशन केलं आणि नंतर तो खडा चेक केल्यानंतर 9.5 mm तो कॅल्शियमचा खडा निघाला. मग सगळे बंधनं, कॅल्शियमचे सगळे पदार्थ बंद. आपण सरसकट युरिन स्टोन म्हटला तर पालक बन, टोमॅटो बन, बिया असलेले पदार्थ बंद. पण तसं नसून खडे जे 3 प्रकारचे असतात, एक कॅल्शियम स्टोन असतो, एक ऑक्सिलेटचा असतो, एक युरिक ऍसिडचा असतो. पण नंतर हे पुस्तक वाचताना मला समजलं का मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे खडे होण्याची प्रवृत्ती होते, तसंच मला युरिक ऍसिडचा सुद्धा त्रास झाला होता. तर मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे ऍक्च्युली हा त्रास आहे हे पुस्तक वाचल्यानंतर मला समजलं. म्हणून मला उत्सुकता माझी अजून ताणली गेली. म्हटलं हे पुस्तक पूर्ण वाचल्यानंतर मला समजलं त्याच्यात खूप ज्या गोष्टी आपल्या कामाच्या आहेत. म्हणून मी सगळ्यांना सांगितलं तर आपल्या विनंतीला माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही सगळे आलात आणि सरांनी सुद्धा 3 दिवसाचे शिबिर घेण्याकरता परवानगी दिली. त्याकरता मी सरांना पण धन्यवाद देतो आणि इथून पुढे सरांनी मार्गदर्शन करा अशी विनंती करतो. दिसतो मी व्यवस्थित त्याच्यात बरं दिसतोय ना. नुसतं दिसून काय उपयोग आहे ना, थोडं बरं करायला पाहिजे. जेव्हा एखादा आरोग्यप्रेमी ह्या स्वरूपाचं शिबिर आयोजित करतो
तेव्हा त्याला धन्यवाद देण्याची एक पद्धत असते की तुम्ही असं असं केल्याबद्दल तुमचे धन्यवाद. पण मी ना थोडासा कृतघ्न माणूस आहे, मी धन्यवाद देत नाही, पण मी दिलदारपण आहे, त्याच्यावर मी कौतुक करतो. आपण सरांचं कौतुक करूया की त्यांनी पोहोचवण्यासाठी मेहनत घेतली. कौतुक अशासाठी, हे माझं काम नाहीये. धन्यवाद कोण देतो? माझं काही तुम्ही काम केलं तर मी धन्यवाद देतो. हे माझं काम नाहीये, हे आपल्या सगळ्या देशाचं काम आहे. आघाडीवर लढणारा जेव्हा एखादा सैनिक असतो, त्याला दुसरा सैनिक मागून समजा रसद पुरवतो, बंदूक पुरवतो, अन्न पुरवतो, तो काय मागच्या माणसाला थँक्स म्हणतो का? आघाडीवरती लढणं जेवढं त्याचं काम आहे, तितकं त्यांचं पण काम आहे. मी माझं काम केलं, त्यांनी त्यांचं काम केलं, विषय सांगतो. सो पण ॲप्रिशिएट मात्र जरूर करायला पाहिजे, कारण आमचा परिचय म्हटलं तसं 4 दिवसापूर्वीच फोनवरती झालेला आहे. मी आज पहिल्यांदा बघितलं ह्या व्यक्तीला, मला कल्पना नव्हती की कोण व्यक्ती आहे. पण त्यांनी ओळख नाही, देख नाही, पुस्तक वाचलं, त्याच्यावरून हा विषय पुढे नेऊन आपल्या सगळ्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला, त्याच्यातलं त्यांचं निश्चितच कौतुक करण्यात योग्य आहे. आता आपण मूळ विषयाकडे येऊया. आपण 3 दिवस हे शिबिर करणार आहोत, साधारण 6 ते 8:30 म्हटलंय, पण 9:45 होतील ह्या गणिताने तुम्ही या, कारण अर्धा तास तरी वाढतोच किती नाही म्हणतो पुढे. सध्या हे शिबिर मी पूर्ण दिवसाचं घेतो, सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30. पण सर म्हणा इतका वेळ एकत्र एका वेळेला बसणं जमणार नाही, पण 3 दिवसात करूया म्हणून 3 दिवसाचं शिबिर आता घेते. तुमच्या वह्या कळा, आपण 3 दिवसामध्ये आपल्या पोर्शनचं काय स्ट्रक्चरिंग असणार आहे ते लिहूया आपण, आणि त्या स्ट्रक्चरिंग प्रमाणे 3 दिवस आपण अभ्यास करणार आहोत. पेन पेन्सिल आहे की घ्या ते. सगळ्यांनी ते फोन सायलेंट वरती टाका. ठीक आहे, आपला पहिला टॉपिक आहे जेनेसिस ऑफ डिसीज, रोग शरीरात कसा तयार होतो. आधी तुम्ही मेन हेडिंग लिहून घ्या त्याचं, मुख्य शीर्षक, आणि नंतर त्याच्या अंतर्गत आपण काय काय विचार करणार आहोत ते पण लिहून घ्या. कारण बोलण्याच्या ओघामध्ये, प्रश्नोत्तराच्या ओघात धागा सुटायला नको, नाही फक्त आपण लिहितो आणि नंतर मग ते डिस्कशन होत नाही, ड्रॉप होतं सब्जेक्ट, तसं नको आहे. तर जेनेसिस ऑफ डिसीज, शरीरामध्ये रोग कसा तयार होतो, तर त्यातला पहिला पॉइंट आहे ऍसिडॉसिस. आता फक्त सूत्ररूपाने लिहा म्हणजे काय असं आता विचारू नका, ते म्हणजे काय हेच मी 3 दिवस सांगणार आहे. तर पहिला रोग होण्याचं कारण म्हणजे ऍसिडॉसिस. दुसरं कारण आहे केमिकल्स. तिसरं कारण आहे फ्री रॅडिकल्स. आणि चौथं कारण आहे इलेव्हेटेड इन्सुलिन. इलेव्हेटेड इन्सुलिन माझ्या दृष्टिकोनातून आपल्याला जे रोग होतात त्याची ही प्रमुख 4 कारणं. आणि मग सटर फटर किडूक मिडूक कारणांचा उल्लेख करायचा असला, तुमची इच्छा असली, माझी इच्छा नाहीये असं काही लिहावं पुढे त्याच्या तुम्ही, पण तुमची जर काही इच्छा असेल तर खाली काय जंतू, बॅक्टेरिया, व्हायरस ह्याच्यामुळे रोग होतो असं तुम्हाला लिहायचं असलं तर लिहा त्याच्या खाली. मला काही तसं लिहायची इच्छा नाही माझी, पण तुमच्या जीवाचं समाधान होईल की जंतूमुळे रोग, सगळं जग समजते जंतूमुळे रोग होतो, आणि हा माणूस जंतू बॅक्टेरिया व्हायरसला 5वं, 6वं, 7वं, 8वं स्थान देतोय. तर आपल्या सिस्टीममध्ये रोग ह्या 4 गोष्टींमुळे होतात, आणि तिथे माझी गाडी थांबते. ह्याच्या पलीकडे जाऊन मला विचार करण्याची गरज नाही. तर तुम्ही पाहिजे असेल तर 5व्या किंवा 6व्या स्थानावरती जंतू बॅक्टेरिया व्हायरस लिहू शकता. हा त्याला रोग कसा होतो ह्याचा भाग. पार्ट बी पोर्शन आपला आहे, हा पार्ट ए झाला जेनेसिस ऑफ डिसीज, पार्ट बी लिहून घ्या.
प्रोटीन्स, फॅट्स आणि कार्ब. कार्ब कार्ब म्हणजे पिष्टमय, कार्बोहायड्रेट. कार्ब म्हणजे मी शॉर्ट फॉर्म म्हणून तो कार्ब म्हणतो त्याला. ह्याच स्ट्रक्चरिंग प्रोटीन्स, फॅट्स, स्निग्ध पदार्थ म्हणजे प्रथिन, स्निग्ध पदार्थ आणि पिष्टमय पदार्थाचं कंपोजिशन. त्याच टायमिंग म्हणजे फूडचं कंपोजिशन, फूडचं टायमिंग, फूडचा ऍसिड अल्कली बॅलन्स. आता फूडच्या डिसीज झाला आपलं बोलून, आता आपण फूडच्या संदर्भात बघतोय. फूडच्या संदर्भात काय विचार करणार आहोत आपण, तर पहिलं कंपोजिशन, दुसरं टायमिंग, तिसरं ऍसिड अल्कली बॅलन्स ऑफ फूड. तीन घटक आपण त्याचा विचार करणार आहोत. कम त्याच्यानंतर आपण विचार करणार आहोत मुख्यपणे चार डिसीजचा, डायबेटीस, बीपी, ओबॅसिटी आणि हार्ट. लिहिताना जरी ए बी सी डी लिहिलं ना, तरी डिस्कस करताना हे सगळं मिक्स होणार आहे बरं का. आता सुरुवात पहिल्या सेशन पुढचं ते सेपरेट सेपरेट आहे, एकदा डिस्कशन सुरू झालं की तो गुंता आहे, एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं होणार. लिहून ठेवलेलं असलं ना की तिसऱ्या दिवशी संध्याकाळी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता की सुरुवातीला आपण एवढे एवढे पॉईंट डिस्कस करणार होतो या तीन दिवसांच्या शिबिरामध्ये, एवढे झाले का डिस्कस आपले, काय एखादा पॉईंट राहिला हे आपल्याला कळलं. राहिला असतात आपण शेवटच्या दिवशी ते करेक्ट करून तो पूर्ण करायचा. ह्या चार डिसीजेस नंतर तुम्हाला मी कोणत्या डिसीज वरती बोलणं अपेक्षित आहे का, ते माझ्याकडून मी चार वरती बोलणार आहे. पण तुम्ही म्हणालात नाही सर आर्थरायटिस वरती पण आम्हाला काही सांगा, हे म्हणजे नाही थायरॉइड वरती काहीतरी सांगा, म्हणजे ऑन पब्लिक डिमांड म्हणतो ना आपण, पब्लिक डिमांड. तुमची काय डिमांड आहे तुम्ही सांगा, ह्या रोगाविषयी बोला. मला माहिती असेल मी बोलेन, मला माहीत नसेल मी सांगेन ह्याचा माझा अभ्यास झालेला नाही आहे, सोडून देते. माझाच अभ्यास झालेला तर मी काय बोलणार. आणि चौथा पार्ट आहे त्यातला, तो म्हणजे डेली फूड स्ट्रक्चर. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय आपण खायचं, सहा वाजता काय खायचं, साडे आठ वाजता काय खायचं, अकरा वाजता काय खायचं, दोन वाजता काय खायचं, पाच वाजता काय खायचं, आपण एक कॉमन स्ट्रक्चर बनवणार. आणि मग मी ते ओपन ठेवणार तुम्हाला की तुम्ही सांगा की मी साडे आठ वाजता अमुक गोष्ट खायला सांगितली. मग ती म्हणेल की साडे आठ वाजता मी कॉलेजला असते किंवा मी ट्युशनला जातो. आता तुमचा मुलगा आहे समजा साडे आठला ट्युशनला जात असेल तो, तर त्याने उठून सांगा तर तुम्ही जे साडे आठ वाजता सांगितलेलं आहे माझ्या लेखी बाद आहे, मी हे करू शकत नाही. मग त्याला काही पर्याय आहे का? कारण कसं आहे ना, फूड हा इतका सेन्सिटिव्ह विषय आहे, इथे कोकणी माणूस असेल, देशावरचा असेल, घाटावरचा असेल, ज्या त्या चिंच गुळ खोबरं टाकणारी माणसं असतील, दाण्याचं गुळ टाकणारा असेल, व्हेजिटेरियन असतील, नॉन व्हेजिटेरियन असतील, मी तुम्हाला एक जनरल स्ट्रक्चर देणार आहे आणि मग तुमच्याशी इंटरॅक्शन करून त्याच्यात तुमच्या घराची जी परंपरा आहे जेवणा खाण्याची बनवण्याची, त्याला ते कॉम्पॅटिबल कसं बनता येईल ते सांगितलं. मी कोकणातला माणूस आहे, मी तीन वेळा तुम्हाला भात खायला सांगितलं तर तुम्ही हाकलून लावा मला, ते तुम्ही कोकणात जाऊन का तीन वेळा भात, आम्ही भात खातच नाही तीन वेळा, आम्ही ज्वारीची भाकरी खातो, आता काय करू मी. त्याच्यामुळे माझा जो रोल आहे तीन दिवस तो काय आहे माहिती का, हा गणिताचा क्लास आहे असं समजा. अल्जिब्रा शिकवतोय मी तुम्हाला, बीजगणित. मी तुम्हाला ए प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर कसा सोडवायचा हे शिकवणार. मग ए च्या ठिकाणी सी घाला, बी च्या ठिकाणी डी घाला, ए च्या ठिकाणी पी घाला, बी च्या ठिकाणी क्यू घाला आणि तुमचा तुम्ही शेवटी तो जो गणिताचा भाग आहे तो सोडवायचा. मी तुम्हाला ह्या पदार्थाचा शरीरावरती परिणाम काय होतो हे सांगणार, मग तो परिणाम जमेच धरून तुमच्या कल्चरप्रमाणे तुम्ही ते तयार करायचं, तुमच्या लाईफस्टाईल प्रमाणे करायचं. आता तुम्ही एका ऑफिसमध्ये काम करता पण कोणाचे स्पाऊस कॉलेजमध्ये प्रोफेसर असेल, तुम्ही 10 कामावर जाता, ती 7:30 जाते कामावर,
मग तुमच्या टायमिंगप्रमाणे पण तुम्ही सांगा आणि मग आपला कोर्स तिथे संपेल. तर ह्या चौकटीमध्ये आपण हे काम करणार. आता सगळ्यात प्रथम आपण की ॲसिडॉसिसमुळे रोग कसा होतो बघूया. शून्य पीएच, सात पीएच, 14 पीएच. ह्याला पीएच रेंज म्हणलं. दिसतंय ना गं माझ्या सकट दिसतंय ना ते. हॅलो रायटिंग दिसत आहे पण बोर्ड दिसतोय ना. ठीक आहे त्याला दिसत. याला पीएच स्केल म्हणतात. शून्य पीएच म्हणजे ऍसिड, 14 पीएच म्हणजे अल्कली आणि हे म्हणजे न्यूट्रल. आपण 10वी पर्यंत सायन्स शिकतो एवढं आपल्याला माहिती आहे. हा पीएच स्केल आहे. पीएच म्हणजे एक परिमाण आहे, पॉवर ऑफ हायड्रोजन. एखाद्या द्रावणामधल्या हायड्रोजन आयनची संख्या मोजण्याचा परिणाम. हा हायड्रोजन कुठून मिळतो आपल्याला? एच टू समजा, त्याचा एक एच मिळतो, दुसरा ओ एच मिळतो. हा ऍसिड आयन म्हणतात, ह्याला अल्कली आयन म्हणतात. ऍसिड अल्कली एकत्र येतो, त्याचं न्यूट्रल पाणी बनतं. हे ऍसिड पण नाही अल्कली असं असायला पाहिजे नॉर्मली. तर ह्याच्यातला जो एच आहे हा एच मोजण्याचं परिमाण म्हणजे पीएच. आणि ह्याला निगेटिव्ह लॉगॅरिझम असतो. त्याच्यामुळे जितका जास्ती पीएच तेवढं ते कमी ऍसिडिक, जितका तो कमी पीएच तेवढं ते जास्ती ऍसिडिक. आता ह्या ऍसिडचं उदाहरण आपण घेऊ एच सी एल, ह्याचं उदाहरण घेऊ NaOH, हायड्रोक्लोरिक ऍसिड, सोडियम हायड्रोक्साईड, कॉस्टिक सोडा. आणि ह्याचं उदाहरण एच टू. आणि इथे मोठी रेषमाला अशी 7.4. ही रेश म्हणजे 7.4 पीएच कशाची? ह्युमन ब्लड असेल आहे ब्लड. माणसाच्या रक्ताचा पीएच नैसर्गिकरित्या आहारामधून जर 7.4 टिकला, काय लिहिलं इकडे? पीएच रक्षती रक्षिता. आपण काय म्हणतो? धर्म रक्षती रक्षिता. तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करतो. मला माहितही नाही आणि मी तसं फारसं मानत पण नाही, पण माझं म्हणणं इफ यू प्रोटेक्ट युअर पीएच, इफ यू प्रोटेक्ट युअर हेल्थ, तुम्ही पीएचचं रक्षण केलं तर तो तुमचं रक्षण नक्की करणार. धर्माची मला कल्पना नाही. मग आपल्या आहाराचं स्ट्रक्चर असं पाहिजे की हा पीएच नॅचरली मेंटेन झाला पाहिजे. पीएच 7.4 आहे रक्ताचा, याचा अर्थ आपलं रक्त मार्जिनली अल्कलाईन आहे, क्षारी आहे. आपलं रक्त मार्जिनली अल्कलाईन आहे. संपूर्ण बॉडीमध्ये रक्त आहे आपल्या आणि ते सगळंच्या सगळं रक्त किंचित क्षारी आहे. का? आपलं रक्त क्षारीय का आहे? म्हणून आपलं रक्त क्षारीय आहे असं आपण विचारच करत नाही. बरोबर. काय ही ऍसिड्स कुठून येतात? आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं डायजेशन होत, म्हणजे फिजिकल अँड केमिकल ब्रेकडाऊन ऑफ सबस्टन्स. मग त्याचं ऍब्सॉर्प्शन होतं, मग त्याचं युटिलायझेशन होतं आणि त्यातनं जे काय आपल्या बॉडीला पाहिजे ते काढलं की जे उरतं ते ऍसिडिक असत. समजा तुमच्या शरीरात 4 ऍसिडिटी आहे आणि तुमच्या रक्तात 4 अल्कलिनिटी आहे, तर बॅलन्स झाला. पण समजा तुमच्या रक्तामध्ये 3 अल्कलिनिटी आहे, तर तिनाला 3 गेले आणि 1 ऍसिडिटी उरली. ऍसिडिटी म्हणजे एच. प्रतिक्षणी जेवढा तुमची अल्कलिनिटी कमी पडेल तेवढ्या तुमचा एच शरीरात साठत जात. आता तुम्ही म्हणाल रोगाशी काय संबंध आहे? निश्चित संबंध आहे.
किंबहुना ह्याचाच रोगाशी संबंध आहे. समजा तुमची ही एक सेल आहे, हे शिल्लक राहिलेले एच म्हणजे शिल्लक राहिलेली ऍसिडिटी त्या पेशीच्या भोवती साठायला. आपल्यापैकी कॉमर्स शिकलेलं कोणी आहे? कॉमर्स, कॉमर्सचे गोल्डन रूल्स काय आहेत जे FY कॉमर्सला शिकवतात? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट एक्सपेंडिचर, क्रेडिट इनकम. तसे आपल्या आरोग्याचे पण गोल्डन रूल्स आहे. तर पहिला रूल लिहून घ्या, ऍसिडिटी हार्डन्स, अल्कलिनिटी सॉफ्टन्स. ऍसिडिटी हार्डन्स, ऍसिडिटीमुळे पेशींना, अवयवांना किंवा मेम्ब्रेन म्हणून आपण कडकपणा येतो, हार्डन्स. आणि अल्कलिनिटी सॉफ्टन्स, त्यांनी लवचिकपणा येतो. मग हार्डनिंगचे काय रोग आहेत ते बघणारच आपण नंतर. ते हार्डन झाल्यानंतर काय होतं? ऍसिडिटी हार्डन्स, अल्कलिनिटी सॉफ्टन्स. ऍसिडिटी डीजनरेट्स, दुसरा नियम, ऍसिडिटी डीजनरेट्स, अल्कलिनिटी रीजनरेट्स. सगळी पुन्हा निर्माण होण्याची जी प्रक्रिया शरीरामध्ये ती अल्कलाईन क्लायमेट मध्ये होते. ऍसिडिटी डीजनरेट्स, अल्कलिनिटी रीजनरेट्स. ऍसिडिटी डीजनरेट्स, ऍसिडिटीमुळे विघटन, डीजनरेशन होत, आणि अल्कलिनिटीमुळे क्रिएशन, नवीन निर्मिती होते. त्याच्यामुळे होतं काय की ह्या ज्या पेशीच्या भोवती हा एच जमा झालेला आहे ना, ही पेशी हळूहळू डीजनरेट व्हायला लागते. मग ही पेशी तुमच्या थायरॉइडची असेल, थायरॉइड ग्लँडची. कारण कसं आहे ना, हे एच तुमच्या शरीरात कोणत्या पेशीच्या भोवती साठतील हे मला माहित नाही. ते तुमच्या जेनेटिकल ठरतं की हा माणूस कुठे व्हल्नरेबल आहे, हा माणूस कुठे वीक आहे त्याच्या शरीरामध्ये, तिथे ते एच साठणार. जर थायरॉइडच्या भोवती साठलं तर थायरॉइडची पेशी वीक व्हायला लागते. मग थायरॉइडची एक पेशी वीक झाली, दोन पेशी वीक झाल्या, दहा पेशी वीक झाल्या, हजार पेशी वीक झाल्या की त्याला थायरॉइड. हा एच बीटा सेल्सच्या भोवती जमा झाला. पॅनक्रियाज मध्ये बीटा सेल्स, ज्याच्यातून इन्सुलिन निर्माण होतो, त्याच्या भोवती जमा झाला तर तो बीटा सेल्स डिजनरेशन करतो. हा जर केसांच्या मुळाच्या जवळ झाला तर हेअर फॉल सुरू होतो. म्हणजे तुम्हाला वरवर पाहता वाटेल की अरे किती वेगवेगळे रोग आहेत, थायरॉइड कुठे, डायबेटीस कुठे आणि हेअर फॉल कुठे, पण आतून सगळे एक आहे. कारण त्याचे जे डीजनरेशनची प्रोसेस आहे त्याला चावी कोणी मारली? या एचने मारली. हा एच कसा तयार झाला? कारण ऍसिडिटी न्यूट्रलाइज झाली नाही. ऍसिडिटी न्यूट्रलाइज का नाही झाली? कारण रक्ताचा पीएच कमी होता. आणि रक्ताचा पीएच कमी का होता? तुमचं खाण्यापिण्यात चुकलं होतं. असं सगळं कॅन्सर पासून हेअर फॉल पर्यंत सगळं येतं ते पुन्हा तुमच्या खाण्यापिण्याशी. म्हणजे एक कारण काय झालं आपलं, एच पेशीच्या भोवती साठल्यामुळे पेशी डीजनरेट झाली, हे रोगाचं पहिलं कारण झालं. ऍसिडॉसिसच्या कारणामधलं उपकारण. आणखीन एक कारण, जेव्हा तुमच्या एच ची संख्या वाढते ना, तेव्हा तुमच्या लाल रक्तपेशीचा आकार लहान होतो. याला सिकल सेल असं म्हणतात. लाल रक्तपेशीचं काम काय? ऑक्सिजन पुरवणं. पोषण लिव्हर मध्ये आहे, ऑक्सिजन फुफ्फुसामध्ये आहे, पण कॅरियर लहान झाला, श्रिंक झाला. म्हणजे आधीच डीजनरेट झालेल्या पेशीची उपासमार होते. म्हणजे डीजनरेशन पहिलं कारण, स्टार्वेशन दुसरं कारण. ऑक्सिजन आणि फूड या दोन्ही काउंट वरती त्या पेशीची उपासमार होते.
मी दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे आई जेव घाले ना बाप भीक मागू दे ना, मग ती पेशी आधीच अर्धमेरी झालेली आहे, त्याच्यात त्याचं ऑक्सिजन तर सगळ्या कमी होतं, पोषण कमी झालं की ती आणखीन दुबळी होते, आणि मग अशा दुबळ्या पेशींची संख्या वाढायला लागली की त्या ऑर्गनच्या एक पेशी गेली, दहा पेशी गेली, हजार केल्या, पण जसं त्याचा ऑर्गनचा मोठा हिस्सा जाईल मग त्या ऑर्गनचा रोग तुम्हाला होतो आणि मग तुम्ही डॉक्टरकडे, मग डॉक्टर तुम्हाला औषध देतो, पण ते औषध ना ह्या एच ची संख्या कमी करत, ना ऑक्सिजनचा सप्लाय वाढवत, ना पोषणाचा सप्लाय वाढवत. हा अवयव वीक झाल्यामुळे तुमच्या शरीराची त्रुटी निर्माण झालेली आहे, ती त्रुटी रासायनिक दृष्ट्या केमिकली भरून काढण्याचं काम किंवा जंतूला मारण्याचं काम ते औषध करतं, पण ज्या कारणामुळे ही त्रुटी निर्माण झाली ते कारण तसंच राहतं. औषधामुळे तात्पुरता परिणाम होतो शरीरावरती, पण तात्पुरता फंडामेंटल मुळापासून परिणाम होते. आता ऍसिडॉसिस मुळे कारण झालं, ते अन्नातून तयार झालं, मग असं कोणतं अन्न आहे की ज्याच्यामुळे असं तयार होत, ते नाही खायचं. सिंपल, ज्याच्यामुळे रक्ताचा पीएच कमी होतो ते नाही खायचं, ज्याच्यामुळे रक्ताचा पीएच वाढतो हे आपण फूड मध्ये ऍसिड अल्कली बॅलन्स हा जो टॉपिक घेणार आहोत ना तिथे त्याची चर्चा. आता आपण फक्त कारण बघतोय की रोगाची कारण काय. दुसरं कारण काय लिहिले आपण, पहिले ऍसिडॉसिस झालं, प्रथम आपण कारण बघणार आणि मग आपण प्रश्नोत्तर केमिकल्स हे वाचलं तिथे. नो केमिकल्स, नो रिफाईंड शुगर, नो आर्टिफिशियल कलर फ्लेवर, नो प्रिझर्व्हेटिव्ह, नो रिफाईंड ऑइल, नो हायड्रोजन इन द व्हेजिटेबल ऑइल. आपल्या शरीरात रोग निर्माण करणारी ही केमिकल्स आहेत. ही केमिकल शरीरात गेली की रोग निर्माण होतो, मग ही केमिकल्स कोणत्या तरी पदार्थामधून जातात ना. तुम्ही असं केमिस्टच्या शॉपमध्ये एक केमिकल दिलेला आज पिऊन बघतो थोडस, असं नाही करत आपण. ते पदार्थात घालत तो पदार्थ आपल्या पोटात जातो, म्हणजे ते केमिकल झालं. मग हे कोणत्या पदार्थातून जातात त्याची यादी लिहून घ्या. त्या यादीचं शीर्षक काय द्याल, त्या यादीचं शीर्षक काय द्याल, गटारात फेकून देण्याच्या वस्तूंची यादी. हेडिंग काय आहे, टायटल काय आहे, गटारात म्हणा, गटारात म्हणा, म्हणा गटारात, गटारात फेकून देण्याच्या वस्तूंची यादी. त्यातला पहिला पदार्थ आहे साखर. किती लोकांच्या घरात साखर आहे हात वर करा. जो माणूस साखर खातो त्याच्या 21 पिढ्या नरकात जातात, आणि जो साखर खायला घालतो त्यांच्या 42 सासरच्या आणि मायेचा, मायेची वाट लावून झाली, बापाचा कोळसा केला, आता सासऱ्याचा कोळसा करायचा, म्हणून ती येते तुमच्या घरामध्ये. ती म्हणजे साखर आहोत असा बाई, ही लक्ष्मी आहे हो. साखरेचं खाणार त्याला देव देणार, माझं म्हणणं साखरेचं खाणार त्याला देव नेणार. देव बीत काही नाही, तो मृत्यू देतो त्याला, तो बाकी काही नाही, काय कर्म देतो नाही देव. समूळ नष्ट झाली पाहिजे साखर या भूतळावर, असं माझं स्वप्न आहे. आधी आपण पदार्थांची यादी करूया आणि मग त्यांचा परिणाम बघूया. दुसरा पदार्थ आहे चहा, चहा आणि कॉफी. ज्याचं वाटोळ व्हावं अशी इच्छा असेल त्याला चहा पा. मी सगळ्या सुनाला सांगतो बर, जर का सासूला खपवायची असेल 3
वेळा चहा बिस्किट द्या आणि सगळ्या सासवांना सांगतो जर सुनबाई चहा घेऊन आली तिला घराच्या बाहेर काढा. ते एकदा एक मी शिक्षकांच्या सभेत गेलो होतो आणि एक शिक्षिका उठून म्हणाले सर पण माझी सासू आत्ताच 3 कप चहा पिते काही झालं नाही अजून तिला दिवसात. म्हटलं डोस वाढव 5 कप कर म्हणलं कपडा नक्की का दुसरा पदार्थ चहा आणि कॉफी. कॉफी यम माहिती ना यम यमाला बहीण होती माहिती आहे तुम्हाला यम तसे चहाला पण एक बहीण आहे कॉफी इक्वली बॅड. ते दुसरा त्याच्या चहाच्या जोडीदार पदार्थ आहे कॉफी. हे सगळे यमदूत यमदूत आहेत सगळे. हे त्याच्या पुढचा पदार्थ आहे लोणचं. त्याच्या पुढचा पदार्थ आहे पापड. नाही आता पापड लिहा मग त्याचं डिस्क्रिप्शन करतो. पापड खार असलेला. त्याच्या पुढचा पदार्थ आहे कोणताही बेकरी प्रॉडक्ट. एनी बेकरी प्रॉडक्ट ऑन द प्लॅनेट कोणीही बनवलेला असला नॅशनल इंटरनॅशनल मल्टीनॅशनल कंपनीने तरी सुद्धा फक्त 7.4 ने बनवलेला असेल माधव जशीने बनवलेला असेल तर तो खायचा. कोल्ड्रिंक हे अन्न मी काउंटर्स करत नाही म्हणून ते बोलत असते. म्हणजे कोल्ड्रिंक वरती बोलण्यासाठी मला वेळ पण नाही सवालच नाही. आणि सगळ्यात शेवटचा पदार्थ आहे रिफाईंड ऑइल. सगळ्यात शेवटचा पदार्थ आहे रिफाईंड ऑइल. हे षडरिपू आहेत जसे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर म्हणतात ना ते अध्यात्मातले. हे आरोग्याचे हे 6 रिपू तुमच्या घरात असतील तुम्हाला आरोग्य मिळणार नाही. तुम्ही शराबी बघितलाय का अमिताभ बच्चनचा त्यात काय डायलॉग आहे पूत सपूत हो तो धनसंचय क्यों कर लेगा पूत कपूत हो तो धनसंचय क्यों कर लेगा. तस हे पदार्थ घरात असतील तर माधव जोशी काय करणार आणि हे पदार्थ नसतील तर माधव जोशीची काय गरज आहे. हे पदार्थ घरातनं बाहेर काढा तुम्हाला धो धो आरोग्य मिळेल. काही दंड बैठका काढायची गरज नाही. नॉर्मल जीवन जगा हे पदार्थ घरात काढून टाका आरोग्य मिळेल तुम्हाला. असं मी एका बाईला सांगितलं ती रडायला लागली. आजकालच्या बायकांना ना मोकळेपणे रडत पण नाही. पूर्वीच्याकडे विलाप करण्याची एक पद्धत होती. विलाप तुम्ही कधी केलाय का विलाप केलाय नसेल केलेला आता आजकालच्या बायकांना कमी दुःख होतो की काय माहित नाही. इतके काय इनसेन्सिटिव्ह झालेलं काय कल्पना नाही किंवा त्यांचं एक्सप्रेशन रिफाईंड आहे नुसतं असं असं करायचं. म्हणजे मी आता हे लावलं ते पदार्थ लावतात मी आपण माझं जर्सी लावतात. त्या बहिणीने विलाप सुरू केला एकदम व्ही शांताराम टाईप. नाही बांगड्या पडते ना बाई भिंतीवर जाऊ नवऱ्या महिन्यावर. म्हणतो का रडतेस का मी जगू कशी साखर बंद करून मी जगू कशी. बाजूला तिची म्हातारी आई बसली होती 72 वर्षाची. त्या म्हातारीला विचारलं काय का म्हणणं म्हातारे पहिल्यांदा साखर केव्हा खाल्लीस तू आयुष्यामध्ये. तर ती म्हणाली वयाच्या 43व्या वर्षी. त्या म्हातारीने तिच्या वयाच्या 43व्या वर्षी म्हणलं काय अशी घटना घडली की तू साखर करलीस. ती म्हणाली 42 वर्षापर्यंत मी बिहारमध्येच राहत होते गावामध्ये 50-50 एकर शेती होती त्याच्यामध्ये ऊसाचं गोराळ असायचं उबळाचं. तो ऊस कापून त्या गोराळात यायचा तिथे ते गुळ बनवून त्या पंचक्रोशीतील लोक खायची. पहिल्या 40 वर्षात हॅलो तिने साखर हा पदार्थ पाहिलेला पण नव्हता. खाणं तर दूरची गोष्ट. कारण 50-60 वर्षापूर्वी त्या गावामध्ये साखरच नव्हती. असं एक नाही आहे असे भारतामध्ये हजारो गावं होती की साखरा पदार्थ घरात नव्हता. गुळच जो काय होता साखर कारखाने झालेच नव्हते. 60 साल पासून हे सहकारी साखर चळवळ बाकी गोष्टी सुरू झाल्या.
त्याच्याआधी काय होतं काही नव्हतं, गुळाचे काय म्हणतात गुराळ होतं ते रस्त्याचं गुराळ. मग ती मुंबईला आली नवऱ्याची ट्रान्सफर झाली म्हणून त्याच्यावर, आणि मुंबईत आल्यावर पहिल्यांदा साखर खाल्ली. आता माझा साखरेला काय विरोध आहे एवढा, तर केमिकल आणि रोग ह्याचं काय कनेक्शन आहे बघूया. साखर जेव्हा तयार करतात तेव्हा उसाच्या रसामध्ये फॉर्मॅलिन नावाचं रसायन घालतात. काय घालतात? फॉर्मॅलिन घालतात, सल्फर घालतात. फॉर्मॅलिन कुठे वापरलं जातं अदरवाईज काही तुम्हाला कल्पना आहे? प्रिझर्वेटिव्ह. काय प्रिझर्व करतात फॉर्मॅलिन मध्ये? डेड बॉडीज प्रिझर्व करतात. ते जे शवागार म्हणतात ना, किंवा ते डॉक्टर लोक शिकतात ना त्या डेड बॉडीज वरती, त्या डेड बॉडीज त्या फॉर्मॅलिन मध्ये ठेवलेल्या असतात. फॉर्मॅलिनचे जे हौद असतात आणि त्या हौदात ते डेड बॉडीज ठेवलेल्या असतात साठवून, मग ते एक एक काढून काय त्यांचं ते डिसेक्शन वगैरे करतात, त्याचा अभ्यास करण्यासाठी ठेवतात. मशरूम बनवताना आम्ही नाही वापरत, जगात वापरतात. 7.4 मध्ये मी आता नाही, मी जे मशरूम बनवत होतो तेव्हा मी फॉर्मॅलिन वापरत नव्हतो. चांगलं येणार मी त्याच्याकडे येणार, सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार. मी मशरूम खाण्याचं रेकमेंडेशन करतो, मशरूम खा बोलतो, चांगलं आहे ना, बेस्ट. मग हे फॉर्मॅलिन उसाच्या रसात का घालतात? फॉर्मॅलिन हे जंतुनाशक आहे. इथे कोणी डॉक्टर असेल, हॉस्पिटल असेल, आजूबाजूला विचारा डॉक्टरला, तुम्ही फॉर्मॅलिन दवाखान्यात कुठे वापरतात? त्यांचे जे ऑपरेशन थिएटर आहे ना, ते निर्जंतुक करण्यासाठी फॉर्मॅलिन वापरतात. त्याला फ्युमिगेटिंग एजंट असं म्हणतात, फॉर्मॅलिन फ्युमिगेटिंग एजंट आहे. म्हणजे फॉर्मॅलिनचं काम काय? जंतू मारणं. मग हे फॉर्मॅलिन उसाच्या रसात का घालतात? ऊस पिळल्यानंतर तो त्या टँकरमध्ये तो साठवतात, पण ज्याला मिनिमम इकॉनॉमिक साईज असं म्हणतात, की तेवढे टर्न झाल्याशिवाय ते प्रोसेसिंगला घेत नाही, तेवढ्या वेळात त्याचे जंतू होतात. ते जंतू होऊ नयेत म्हणून त्याच्यात वारंवार ते फॉर्मॅलिन टाकत राहतात, जंतू होऊ नयेत म्हणून. आणि मग ते फॉर्मॅलिन त्या उसाच्या रसात ना साखरेत ना अल्प प्रमाणात का होईना हळूहळू हळूहळू तुमच्या शरीरात जायला, जेव्हा जेव्हा तुम्ही साखर खाता तेव्हा तेव्हा फॉर्मॅलिन तुमच्या शरीरात जाते, लक्षात ठेवा. नंतर ते फॉर्मॅलिन धूत बसणं हा एक भाग झाला, म्हणजे आधी शेण खायचं, आधी पाप करायचं आणि मग काशीला जायचं. म्हणजे काशीला जाण्याचं जे पुण्य आहे ना ते गेलं की फुकट, मग तुम्ही पाप करू नका आणि काशीला जा. काशीला जाण्याचे दोन टप्पे आहेत, एक पाप करा आणि काशीला जा, म्हणजे नलिफाय झालं, आणि एक पाप करू नका आणि नुसतंच काशीला जा, सोने को सुहागा. माझा असा प्रश्न होता, पण साखर मला माझं सांगणं पूर्ण करू दे, मग प्रश्नोत्तरासाठी मी स्लॉट ठेवेन, तुम्ही लिहून ठेवा. हे फॉर्मॅलिन शरीरात गेल्यामुळे काय रोग होऊ शकतो तुम्हाला अंदाज नाहीये. 146 रोग माणसाला ह्या साखरेमुळे होऊ शकतो. 146 डिसीजेस, 146 रोग ह्या साखरेमुळे होऊ शकतात माणसाला. मी 2-3 उदाहरण तुम्हाला सांगणार. पीसीओडी हे नाव ऐकलंय का तुम्ही? पीसीओडी आजकाल साधारण 18-22 वयोगटात त्याच्या मुली आहेत. इरेग्युलर पिरियड्स हा रोग, पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर. पॉली म्हणजे अनेक, सिस्ट म्हणजे गोळी, ओव्हरी डिसऑर्डर. मी तुम्हाला एक होमवर्क देतो, अजून 2 दिवस आहे. तुमच्या ह्या ग्रुपमधल्या 18-20 वयोगटातल्या कोणत्याही 10 मुली तुम्ही निवडा, त्यांची सोनोग्राफी करा गर्भाशयाची. 10 पैकी 5 मुलींच्या गर्भाशयात पीसीओडी हा प्रॉब्लेम असतो.
की ज्या 50 वर्षांपूर्वी पीसीओडी ची केसेस नसायची का जॅम मध्ये साखर सॉस मध्ये साखर बिस्किटामध्ये साखर आईस्क्रीम मध्ये साखर परमेश्वरानंतर सर्वव्यापी कोण असेल तर साखर तुम्ही कोशिंबीर केली तरी साखर टाकता पोहे केले तरी साखर टाकता त्याच्यात काही जरूर आहे का पण आता ते सवय झाली एखाद्या बाईने तुम्हाला काही पदार्थ उंदीओ बनवून आणून दिला आता भांड रिकाम कसं द्यायचं साखर घालून म्हणजे तिच्याशी दुश्मनी असेल तर चाक मुठभर द्या तिला पण तिच्याविषयी की आस्था असेल तर देऊ नका हे ज्या साखरेतून हे फॉर्मेलिन आणि ह्या सगळ्या आया ज्या आहेत ना त्या मुलांना जॅम ब्रेड हिला फुटलेच असेल जॅम ब्रेड लावून देतात आया त्यांच्या डब्यामध्ये चार बिस्किट घालून देतात त्या बिस्किटात पुन्हा साखर आलीच की ही फॉर्मॅलिन त्या स्त्रीची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डॅमेज करते आपल्या सगळ्या कामाचं सूत्र आहे फर्स्ट डू नो हार्म शरीराला त्रास देऊ नका मुळात अर्धे रोग तुमचे बरे होतील आणि मग योग्य अन्न खा उरलेले बरे होतील प्रॉब्लेम कुठे आहे जंतुबिंतू काही काळजी करू नका ते माझ्यावर सोडायचं तुमचं काय करायचं 7.4 झालं की जंतू काही त्रास देऊ शकत नाही अल्कलाईन वातावरणात कोणत्याच जंतू टिकत एकदा तुमचं बरोबर अल्कलाईन झालं की ही इम्युनिटी सिस्टीम ती नाही आहे धिस इज फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स ब्लड पीएच आपली इम्युनिटी हाय डिफेन्स सिस्टीम आहे माझ्या दृष्टिकोनातून ब्लड पीएच ही फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे ह्याच्यातून जर जंतू जगला तर तो इम्युनिटी सिस्टीमला काम असतं अदरवाईज काय ब्लड पीएच तुमच्या इम्युनिटी सिस्टीमला काम का पडतं कारण ब्लड पीएच कोसळलेला असतो ब्लड पीएच सांभाळा इम्युनिटी सिस्टीमचं कामच केलं कारण सगळं फिल्टरिंग ब्लड पीएचच करून टाकेल